बुधवारवाडा आणि विश्रामबागवाड्याच्या आगीमागे श्रीराम उर्फ केशव रानडे या माणसाचा हात असल्याचा संशय आपण पोलिसांसमोर व्यक्त केला काय आणि टाइम्सनी थेट तुमचाच संबंध जोडला या प्रकरणाशी. होय, अडनाव साधर्म्याचा फायदा घेऊन त्यांनी ही टिकेची राळ उडविली आहे. अहो, पण असे लिहिले तरी काय त्यांनी? यांनी असे लिहिले आहे की वाड्यांना आग लावणारा गृहस्थ रानडे आडनावाचा असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले. यावरून आमचा आजवरचा होरा खरा होता हे सिद्ध होते. एकीकडे सरकारी नोकरी करावयाची, तर दुसरीकडे विविध चळवळीतून पद्धतशीरपणे सरकार विरोध पसरवण्याचा हा माधवराव रानड्यांचा दुटप्पीपणा आहे. आज समाजात सरकार विरोधात वातावरण निर्मिती करणाऱ्या गोष्टींचे खरे सूत्रधार माधवराव रानडेच आहे. आणि आता तर त्यांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. इतकेच नाही तर या आगीचे सूत्रधारही माधवराव रानडेच आहेत. अहो, हे इतके धडधडीत खोटे कसे लिहाविले त्यास? हे त्यांचे कामच आहे रमाबाई. आपला समाज जागृत व्हावा, सक्षम व्हावा आणि जबाबदार स्वातंत्र्याकडे त्याची वाटचाल व्हावी यासाठी आम्ही अविरत काम करीत आहोत हे तर खरेच आहे. परंतु आमचा मार्ग सनच्छीर आणि काटेकोरपणाचा आहे, त्यामुळे आमच्यावर आरोप करणे त्यांस अवघड जात होते. तेव्हा आजवरचा सारा रोष हे निमित्त धरून उफाळून आला आहे असे आम्ही समजतो. परंतु माधवराव, त्याने आपली प्रतिमा अंशतः होईना मलिन करण्यात ते यशस्वी झालेच ना. टाइम्सची री ओढणारी इतरही अनेक वृत्तपत्रे आहेतच. विरोधक आणि विघ्न संतोषी यांचे हाती तर आयते कोलीतच मिळाले. टाइम्सने या बातमीची किंकाळी फोडल्याबरोबर लोकांमध्ये चर्चा सुरू झालीच आहे. सत्य एक ना एक दिवस लोकांच्या समोर येतेच काका. परंतु तोपर्यंत लोकांचा गैरसमज होणारच ना. ज्यांची मने कमकुवत असतील ते असा गैरसमज करून घेतील, पण ज्यांच्या पाशी मुळातच समज आहे त्यांना अशा गोष्टींची सत्यासत्यता आधीच उमगलेली असते. काका, काका. काय रे, काय झाले? श्रीराम उर्फ केशव रानडे आणि त्याच्या काका यांचा शोध लागलाय. काय सांगतोस, कुठे आहेत ते? अहो, त्यांना लवाद कोर्टाच्या सार्वजनिक जागेत डांबून ठेवलंय. ठीक आहे, जाऊया तिथे. जा तू. हो माधवराव, तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. सत्य लपून राहत नाही हे खरेच. रमे, बरे झाले हो भेटलीस. तुझ्याशी थोडे बोलायचे होते. काय झाले? विठू भाऊजींचं प्रकरण आले का तुझ्या कानावर? नाही. आता काय? अगो, काय सांगणार. विठू भाऊजी देवघरात ध्यान लावून बसले होते तेव्हा सुभद्राबाईंनी आल्या आणि त्यांना जेवणासाठी हाक मारली. तसे संतापले त्यांच्यावर, म्हणाले ध्यान भंगले आणि आता त्याची शिक्षा म्हणून स्वतः 3 दिवस अन्न ग्रहण करणार नाहीये. अगो बाई, आता सांग. बिचाऱ्या सुभद्रा वहिनी, मोठीच पंचायत झाली आहे हो त्यांची. होणारच. मी काय म्हणते, तू हे माधवाच्या कानावर घालशील का गो? अगो, हे प्रकरण आमच्यापैकी कोणाच्याने झेपड्यासारखे नाहीये. त्यास म्हणावे आता तूच यातून काहीतरी मार्ग काढ. काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. सांगू का माई, बाळंभटजींकडून सारे प्रकरण आपणास कळलेच आहे. परंतु मुंबईच्या वर्तमानपत्रांनी सुद्धा सार्वजनिक सभा आणि विशेषतः स्वतःचा संबंध या आगीशी जोडून मोठेच रान उठविले आहे. अगो बाई, काय सांगतेस काय? हो, स्वतःही त्याच गडबडीत आहेत माई. अशा वेळेस घरातील गोष्टींमध्ये त्यांस गुंतविणे बरे नाही वाटत. हवे तर मी बोलते विठू मामंजींशी. अगो बाई, काहीतरीच काय? नको नको. अगो, विठू भाऊजींचे आणि तुझे विळ्या भोपळ्याचे नाते झाले आहे. नको नको. अगो, तुझ्यावरही संतापायचे आणि मग तुलाही शिक्षा करायचे. माई, असे काही नाही होणार. नको. माई, विश्वास ठेवा माझ्यावर.
मी बोलून पाहते त्यांच्याशी. नका काळजी करू तुम्ही. असे म्हणतेस? बरे बरे, पण आपण हे सुभद्रा वहिनींच्या कानावर घालू. हो चल. अरे काय सांगतोयस काय नारू? माधवाचे नाव मुंबईच्या वर्तमानपत्रात आले आहे आणि त्याच्यावरून वाद चालू आहे. हो सार्वजनिक काका फार संतापलेत. अगो बाई, पण का? ते काय ठाऊक नाही मला. रमे रमे, अगो काय झाले? हा, माधवाचे नाव मुंबईच्या वर्तमानपत्रात आले आहे आणि सार्वजनिक काकाही खूप संतापले आहेत. अगो काय प्रकार म्हणायचा? अगो बोल चटकन. रमे अगो, माझ्या छातीत दडदडायला लागले गो. घाबरू नका ताई सासूबाई, ते श्रीराम रानडे आहेत ना, त्यांचा शोध लागला आहे आणि त्यांस लवाद कोर्टाच्या सार्वजनिक जागेत डांबून ठेवण्यात आले आहे असे एक कार्यकर्ता सांगून गेला. आताच आजच अगदी आत्ताच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागेल. रमी अगो काय झाले? नाही सासूबाई, मुंबईच्या वर्तमानपत्रांनी स्वतःचा या आगीशी संबंध जोडून जी बदनामीची झोड उठवली होती ना, ती आता या चौकशीत लगेचच पुसली जाईल. स्वतः निघाले आहेत, मी चड्डीशी त्यांच्या हातावरती दही ठेवून येते. पाहिलेत ना ताई, भोर दही घेऊन गेली हातावर ठेवावयास. आपण साऱ्या म्हणत होतो की रमा मड्डम व्हायच्या मार्गावर आहे, पण तसे नाहीये हो. पोरी संस्कारांची चांगली आठवण आहे, गुणी पोरे अगदी. अहो रमा म्हणाली आहे की विठूभाऊजींची समजूत ती स्वतः घालेल, तुम्ही पाहाच ते नक्की अन्नग्रहण करतील. अगो बाई, अगो ही का समजूत घालणार? झाले म्हणजे अजून एका शिक्षेचे फरमान निघणार. हे काय? हातावर दही ठेवायचे आहे. हो रमाबाई, आम्ही कोणत्या परीक्षेस का चाललो आहोत? आणि मला माहिती आहे या अशा गोष्टींवर इकडचा विश्वास नाही, पण तरी सुद्धा आम्हा साऱ्यांच्या समाधानासाठी आणि आम्ही सारे आपल्या पाठीशी आहोत हे दर्शविण्यासाठी. बरे आपल्या विरोधात जे काही रान पेटले आहे त्या विरोधाच्या आगीत जाऊन सत्व परीक्षास्त द्यावयाची आहे. तेव्हा अर्थातच या सत्व परीक्षेत आम्ही यशस्वी होणारच, कारण अंतिमतः विजय हा सत्याचाच होतो. निघतो. बरे, या गडबडीत विचारावयाचे राहूनच गेले. घरच्या फ्रंटवर सारे ठीक आहे ना? छोटी मोठी युद्धे चालू असतात. सगळे ठीक आहे आणि मी आहे ना, आपण अति काळजी करू नये. बरे, निघतो आम्ही. ओम नमः शिवाय, ओम नमः. कितीही प्रयत्न केले तरी ध्यान लागत नाहीये. तू रागवलायस का देवा माझ्यावर? मी घरी आलो, पुन्हा प्रपंचात रममाण झालो, हे चुकले का माझे? माझे ध्यान का लागत नाहीये? तुझे रूप डोळ्यात साठते पण चित्त का एकाग्र होत नाही? शिवाय,
आपली परवानगी असेल तर काही वेळ मी इथे देवघरात बसले तर चालेल का? नमस्कार करते. सुखी रहा. गाते खुळी एक तारी सूर विठ्ठल.
सुभद्रा वहिनी तुम्ही नका काळजी करू, तुम्ही पाहात रमा नक्की समजूत काढेल विठू भाऊजींची। होय हो, नाही तुझी सून काय ते गुणाची, म्हणूनच चार वेळा शिक्षा केली यांनी, तरी म्हणते मीच समजूत काढते म्हणून। थोडक्यात काय, नव्या शिक्षेची वाट बघत बसायची, दुसरे काय। अगो तिच्याच्यानी काय यांची समजूत घालणं होणार आहे? तुला आपले उगीच कौतुक हो। अहो पण वहिनी, ती जर नीट वागली तर कौतुक करावयास नको का तिचे? सासूरवास करायला बसलो आहोत का आपण इथे? आणि आपल्या घरचे वळण तिच्या अंगी मुरवणे हे आपलेच काम आहे हो, आणि उगीच कशाला, पोर गुणाचीच आहे हो। हा म्हणजे लिहिणे वाचणे इंग्रजी सभांमध्ये फिरणे याच गोष्टींपायी तिचा जो काही राग येतो तो, पण एरवी मात्र आमची पोर गुणाचीच आहे हो, यात शंकाच नाही। आणि बघितले ना माधवाच्या हातावर कसे चड्डीशी दही नेऊन ठेवले ते, आता बघा माधवा येईल तो सारा कलंक पुसूनच। आणि मी काय म्हणते वहिनी, अहो हिचे हे सगळे अभ्यासाचे लाड सगळेच थांबवायचे असतील तर तिचे हे असे कौतुक करणे गरजेचे आहे, म्हणजे निदान यामुळे तरी का होईना, हुरूप वाटून ती संसारात रमेल। हो हो, हे बाकी अगदी खरे बोललात ताई। अगो खरे काय खरे, आता यांच्या रागाचे भूत कसे उतरवणार ही देवच जाणे बाई। वा मुली वा, काय गोड गळा आहे तुझा, आणि अगदी अंतकरणापासून अळवतेस देवाला, हे बाकी छान जमते तुला, मन प्रसन्न केलेस।